भूमपरंडा वाशी मतदारसंघातून आमदार होण्यासाठी इच्छुक असलेले नेते रणजित पाटील यांनी भूम येथे जाहीर सभा घेतली आहे. मागच्या 5 वर्षांमध्ये जे आमदार होते प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांना पराभूत करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. रणजित पाटील यांचे वडील माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी सुद्धा भूमपरंडा वाशी मतदारसंघामध्ये 10 वर्षे आमदार म्हणून काम पाहिलेलं आहे.